वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत आज संध्याकाळी मुख्य सचिवांची भेट घेणार. आज तोडगा निघाला नाही तर संप तीव्र करणार. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांचा संप मागे. मनमाड डेपोमधून इंधनाचे टँकर रवाना. वाहतूकदारांच्या संपामध्ये स्कूलबस चालकही सहभागी. विद्यार्थी पाणी पालकांना फटका. एसटी वाहतुकीवर डिझेलअभावी परिणाम होण्याची शक्यता. एपीएमसीतही भाज्यांची आवक कमालीची घटली. वाहतूकदारांच्या संपाचा फटका गॅस सिलेंडर वाहतुकीला. मुंबईत आज सर्वच एजन्सींना सिलेंडर पुरवठा न झाल्याचा दावा. घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक अडचणीत येणार. हिट अँड रन कायद्यातल्या कठोर तरतुदींविषयी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. तिन्ही फौजदारी कायद्यातील बदलांना याचिकेद्वारे आव्हान. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगेंची बैठक सुरू. जरांगे बैठकीला ऑनलाईन उपस्थित. मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम ठप्प असल्याची माहिती उघड. सरकारने कार्यादेश आणि कार्यकक्षा जारी न केल्यानं कामकाज ठप्प. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा विचार नाही. राजू शेट्टी यांचं स्पष्टीकरण. स्वाभिमानी स्वबळावर 6 जागा लढवणार. मुंबईमध्ये राजू शेट्टींची घोषणा. अदानी विरोधातल्या लढ्यासाठी शेट्टींची ठाकरेंना साथ. लोकसभेसाठी जागा वाटपात महाराष्ट्रासह 9 राज्यात काँग्रेस आघाडी करणार. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पक्षाच्या आघाडीविषयक समितीचा अहवाल उद्या. भिवंडीमध्ये म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त. हॉटेल आणि खानावळींना केला जात होता बनावट तुपाचा पुरवठा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.